construction. ओके आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा मेन मशीनचे कुठले पार्ट पडतात पहिला स्टेटर रोटर. ओके आता स्टेटरला बघा स्टेटर मध्ये काय असते स्टेटर फ्रेम त्यालाच आपण काय म्हणतो योक. ओके स्टेटर फ्रेम स्टेटर फ्रेम. ओके त्यानंतर जे योक आपण म्हणतो त्याला बघा काय असतं पोल्स असतात. ओके पोल असतात त्या पोलमध्ये हा पोल शू आणि पोल कोर हे पार्ट आहेत. ओके स्टेटरचे त्यानंतर रोटरमध्ये बघा आर्मेचर आर्मेचर आहे त्यानंतर आर्मेचर कंडक्टर्स आर्मेचर कंडक्टर्स. ओके त्यानंतर स्टेटरमध्ये अजून एक आहे स्टेटरमध्ये काय काय आहेत ब्रशेस किंवा जे ब्रश होल्ड करायची जी सिस्टम आहे ना ती ब्रशेस आहेत ते. तर हे अशा पद्धतीचं आहे. आता बघा याच्यात आर्मेचरसाठी जे आपण मटेरियल वापरतो ना आर्मेचरसाठी ते आहे सिलिकॉन स्टील. आर्मेचरसाठी जे मटेरियल वापरतो सिलिकॉन स्टील. आर्मेचर कंडक्टरसाठी कॉपर किंवा ॲल्युमिनियम. ओके कॉपर किंवा ॲल्युमिनियम. योकसाठी बघा कास्ट आयर्न. ओके कास्ट आयर्न असतं. त्यानंतर पोल शू किंवा पोल कोर हे जे आहे ना याच्यासाठी कास्ट स्टील. ओके कास्ट स्टील असतं. आणि ब्रशेस कशाचे बनलेले असतात कार्बन. ब्रशेस कशाचे बनलेले असतात कार्बन. आणि त्यानंतर बघा कम्युटेटर राहिला आपला मेन त्याच्या पुढं तो कशाचा पार्ट आहे रोटरचा पार्ट आहे. ओके मग ते इथं लिहू आपण कम्युटेटर. कम्युटेटर कशाचा बनला असतो हार्ड ड्रॉन कॉपर. ओके हार्ड ड्रॉन कॉपर. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं असतं मायका इन्सुलेशन असतं दोन ॲडजस्टंट कम्युटेटर सेगमेंट्समध्ये मायका इन्सुलेशन. ओके आणि स्लिप रिंग्स कशाचे बनलेले असतात फॉस्फर ब्रॉन्झ. स्लिप रिंग स्लिप रिंग स्लिप रिंग फॉस्फर ब्रॉन्झ. ठीक आहे ते पण लक्षात ठेवा. मग बघा पुढं ज्याच्या जुन्या मशीन्स आहेत ना जुन्या मशीन्समध्ये लॅमिनेशन्स वापरलेले नाही आहेत पण आता जे रिसेंट मशीन्स या लागले आहेत त्यात बघा सगळ्यांमध्ये लॅमिनेशन्स वापरायला लागले. ठीक आहे सगळ्यांमध्ये लॅमिनेशन्स ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये वापरायला लागलेत आता. पण यामध्ये पण आपल्याला महत्त्वाचं काय बघा लक्षात ठेवायचं आहे की आर्मेचर जो बनलेला असतो ना तो लॅमिनेटेड असतो. आर्मेचर लॅमिनेटेड असतो आणि जे पोल शू असतं ना पोल शू ते एक लॅमिनेटेड असतं. आता तुम्हाला वाटलं की का असं पोल कोर लॅमिनेटेड नसतं. ठीक आहे नॉर्मली म्हणजे लो रेटिंग मशीन्समध्ये हाय रेटिंगमध्ये ते पण लॅमिनेशन्स वापरले जातात. पण याचं कारण काय बघा समजा हा रोटर आहे असा आणि हे असे पोल्स आहेत. ओके याला बघा याला आपण म्हणतो पोल कोर आणि याला आपण म्हणतो पोल शू. पोल शू ठीक आहे. आता आर्मेचरमध्ये काय आहे आर्मेचरमध्ये कंडक्टर्स आहेत तिथं आणि त्या कंडक्टर्समधला जो करंट फ्लो होतो आहे तो बघा करंट काय ए सी आहे. ओके आर्मेचरमधला जो करंट फ्लो होतो तो काय ए सी आहे. आता ए सी करंटमुळे काय होतं आहे अल्टरनेटिंग फ्लक्स सेट होतो तिथं चेंजिंग फ्लक्स लिंक होतो तिथं. त्यामुळं चेंजिंग फ्लक्स आले की काय आले तिथं ईडी करंट्स आले जास्त. ईडी करंट्स मिनिमाइज व्हायला आपला आर्मेचर लॅमिनेटेड असतो. आता बघा या आर्मेचरच्या जवळ किंवा या रोटरच्या जवळ हे काय आहे पोल शू आहे.
पोल शू त्याच्याजवळ आहे ते. त्यामुळे इथं जो चेंज होणारा फ्लक्स आहे ना तो याच्याबरोबर पण लिंक होतो आहे, त्यामुळे इथं ईडी करंट लॉसेस जरा जास्त तयार होतात, त्यामुळं पोल शू लॅमिनेटेड असतं. हे लक्षात आलं? ओके, मग बघा. समजा आता मी असं जर एक्झाम्पल घेतलं, फोर पोल मशीन आहे. काय? फोर पोल मशीन आहे ही. आता बघा, हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन याला आपण काय म्हणतो? पोल आर्क. याला काय म्हणतो? पोल आर्क. ठीक आहे, याला म्हणतो पोल आर्क. आणि जर समजा तुम्ही या रोटरचे असे चार सेक्शन्स तयार केले, चार सेक्शन, आता चार चार पोल आहेत ना, तर रोटरमध्ये बरोबर असे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन मारली, चार सेक्शन्स तयार झाले. त्यामध्ये बघा, एका पोलसाठी म्हणजे चार पोल आहेत तर एका पोलसाठी जेवढा रोटरवरचा एरिया येणार ना, त्याला आपण काय म्हणतो? पोल पिच. त्याला म्हणतो पोल पिच. ठीक आहे, पोल पिच म्हणजे पोलसाठीचा, एका पर्टिक्युलर पोलसाठीचा रोटरवरचा म्हणजे दिलेलं पिच. म्हणजे क्रिकेट खेळायला कसं पिच असते ना, क्रिकेटरला बॅट्समनला पिच असते, तेवढं तेवढ्या एरियात तू पळायचं खेळायचं, तिथं बॅट घेऊन तिथं उभारायचं. तसं एका पोलसाठी जेवढा एरिया असणार आहे, आता तो कसा असतो बघा, तो काय म्हणजे असे अशा लाईन मारत नाहीत, ते ॲक्च्युली लाईन अशा असतात. हे असं अर तिरकून गेले. हां, हे बघा असं. ओके, तर याला आपण काय म्हणतो? पोल पिच. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, पोल आर्क अपॉन पोल पिच इज इक्वल टू 0.7 असतं हे. ठीक आहे, पोल आर्क अपॉन पोल पिच त्याचा रेशो असतो 0.7. याचा अर्थ काय बघा, याचं मिनिंग काय ते जर तुम्हाला समजलं तर बघा, जरा लक्ष द्या. समजा ही लेंथ, ही जर 100 असेल ना, ही जर 100 असेल, तर वर जो पोल आर्क आहे ना याची 70 असते, 70 mm असं समजा, 70 mm. लक्षात आलं? तर पोल आर्क अपॉन पोल पिच असा रेशो असतो त्याचा 0.7. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इथं याच्यावर फील्ड वाइंडिंग असणार आहे हे. ओके, इथं फील्ड वाइंडिंग असणार आहे हे आणि याच्यावर आर्मेचर वाइंडिंग असणार आहे. तर जो पोल कोअर आहे, पोल कोअरचा यूज कशासाठी होतो? टू अकोमोडेट फील्ड वाइंडिंग. ओके, ठीक आहे. तर बघा, हे समजलं का तुम्हाला? आता त्यानंतर येते कुठलं बघा, हे झालं बेसिक डिस्कशन केलं, तिकडं एक चार्ट तयार झाला आहे तो, हे त्याचं म्हणजे महत्त्वाचं काय, लॅमिनेशन्स कोणाकोणाचे असतात, कसे कसे असतात, ते झालं. आता पुढचा पॉईंट आहे आपला आर्मेचर वाइंडिंग. ठीक आहे, आता ते जरा आपल्याला जास्त डीपमध्ये बघायचं थोडं येतं. काय यात काय असे इम्पॉर्टंट असले पॉईंट नाहीत काय? आता बघा पुढचा पॉइंट आहे आर्मेचर वाइंडिंग. आता आर्मेचर वाइंडिंग असतं दोन प्रकारचं,
एक असतं लॅब, एक असतं व्ह्यू. ओके, आता हे वाइंडिंग समजायच्या आधी तुम्हाला बघा काय काय गोष्टी माहीत पाहिजेत. एक माहीत पाहिजे तुम्हाला पोल पिच. पोल पिच काय असते? ओके, म्हणजे पोल, एका पोलसाठी असलेलं रोटरवरचं पिच, पोल पिच. पण हे तसं म्हणायचं नाही तिथं, हे इन टर्म्स ऑफ काय असतं बघा. पोल पिच म्हणजे रोटर स्लॉट्स अंडर वन पोल, वन पोल. किंवा रोटर कंडक्टर्स पण म्हटलं जाते. ओके, किंवा रोटर कंडक्टर्स अंडर वन पोल, किंवा अजून काय म्हटलं जाते, आर्मेचर कॉइल्स किंवा रोटर कॉइल्स अंडर वन पोल. याला काय म्हणतो आपण? पोल पिच. मग बघा कम्युटेटर पिच. कम्युटेटर पिच, ओके, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स स्पॅन्ड बाय ईच कॉइल, स्पॅन्ड बाय ईच कॉइल. ओके, कम्युटेटर पिच. त्यानंतर अजून यातले टर्मिनॉलॉजी कुठले आहेत? एक असतं बघा, हां, आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कम्युटेटर पिच ओके इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर कॉइल्स. हे लक्षात ठेवा, नंबर ऑफ आर्मेचर कॉइल्स, कम्युटेटर सेगमेंट्स. ओके, ओके कम्युटेटर सेगमेंट्स म्हणायचं तुम्हाला ते. कम्युटेटर सेगमेंट्स इज इक्वल टू, हे पुढचा पॉईंट इथे लिहून देऊया, कम्युटेटर सेगमेंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर कॉइल्स. म्हणजे जेवढे कम्युटेटर सेगमेंट्स असणार आहेत ना, तेवढे आर्मेचरच्या कॉइल्स असणार आहेत. ओके, त्यानंतर फ्रंट पिच. त्यानंतर बघा फ्रंट पिच, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स, सेगमेंट्स स्पॅन्ड बाय, स्पॅन्ड बाय फ्रंट कनेक्शन्स ऑफ, फ्रंट कनेक्शन्स ऑफ ऑफ आर्मेचर कॉइल्स, फ्रंट कनेक्शन्स ऑफ आर्मेचर कॉइल्स. ओके, म्हणजे झालं फ्रंट पिच. नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट्स म्हणू शकता तुम्ही, किंवा नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट्स म्हणू शकताय, किंवा नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स म्हणू शकता, या भाषेत पण तुम्ही मांडू शकता त्याला. ठीक आहे, बॅक पिच. त्यानंतर नंबर ऑफ आर्मेचर स्लॉट्स स्पॅन्ड बाय, स्पॅन्ड बाय एंड कनेक्शन्स ऑफ ईच कॉइल, एंड कनेक्शन्स ऑफ ईच कॉइल. ठीक आहे, एंड. हां, आणि एक गोष्ट बघा, इथं अजून एकदा लिहून देतो, तिथं जागा नाही आता. पोल पिच इज इक्वल टू स्लॉट्स पर पोल, असं पण असतं, स्लॉट्स पर पोल इज इक्वल टू 180 डिग्री. याला 180 डिग्री पण म्हणतो आपण. ठीक आहे, पोल पिच इज इक्वल टू स्लॉट्स पर पोल आणि
इज इक्वल टू 180 डिग्री. ओके आता बघा या लागणारे त्याच्यासाठी टर्मिनॉलॉजीज आहेत त्या. आता आपण बघूया, पहिलं हेडिंग आहे आपलं लॅप वाइंडिंग. ओके आता लॅप वाइंडिंग बघा कसं असतं. जरा व्यवस्थित करा पेशी. बघा हे अशा पद्धतीचं आहे. आता समजा हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. ओके आणि हे काय स्लॉट आहेत, हे काय आर्मेचर स्लॉट आहेत. आर्मेचर स्लॉट्स यातनं आपल्याला कॉइल वाउंड करायचे. आता बघा याला नावं दिलीत बघा, 1, 2, 3, 4, 1-2-3-4-. आता बघा हे वाइंडिंग कसं असते. हां समजा यातनं कंडक्टर टाकला आहे आपण. ओके फर्स्ट स्लॉटमधनं, त्यानंतर हा असा दुसऱ्या स्लॉटमधनं आला आहे, ही एक कॉईल कम्प्लीट केली. जर हे असं असेल या पद्धतीनं जर मी केलं, याला मी काय म्हणतो फुल पिच कॉईल. ओके फुल पिच वाइंडिंग म्हणजे काय झालं, इथं वनपासून स्टार्ट केलं, दुसऱ्या पण वनमधनं आपण कम्प्लीट केलं ते. आणि या साईडला बघा काय असणार आहे, कम्युटेटर असणार आहे. इकडे काय असणार आहे, हा कम्युटेटर असणार आहे असं. ओके त्यानंतर बघा दुसरी कॉईल आहे पुढची, ती कॉईल कशी स्टार्ट होते, ही या पद्धतीनं. ओके ठीक आहे, ही अशी हे इथं कनेक्शन आहे खाली कम्युटेटरला. मग हे वाइंडिंग असं हे इथं जोडलं, हे इथं, त्यानंतर हे असं. आता बघा हे जे आहे ना, हे कनेक्शन कुठे जोडणार आहे, हे इकडे येऊन जोडणार आहे या साईडला. रोटर आहे ना पूर्ण कम्प्लीट आहे हे, त्यामुळे हे एकमेकांना तिकडे जोडणार आहेत. आता पूर्ण फिरवा की असं, हे जर दुमडलं असं फोल्ड केलं तर हे कनेक्शन्स एकमेकांना जोडतात. तर अशा प्रकारे बघा इथं काय असणार आहे, हा कम्युटेटर असणार आहे आणि हे आपण इथं जोडूया. आणि काय करायचं होतं ते लय बेकार दिसणार पूर्ण, असू दे फिरवून जोडले काय तर चुकीचं वाटणार नाही ते. ठीक आहे आता हे कम्युटेटर सेगमेंट आहेत, आता एक कम्युटेटर सेगमेंटला जोडले. आता बघा इथं तुम्हाला लक्षात येईल, आता इथं काय झालं, हे जे डिस्टन्स असतं ना बघा, सगळे पहिले आता टर्म सांगतो तुम्हाला. पहिलं आहे पोल पिच, पोल पिच इन टर्म्स ऑफ स्लॉट्स पण सांगतो आपण, म्हणजे एका पोलच्या अंडर स्लॉट किती आले, हे चार स्लॉट आले हे पोल पिच, म्हणजे चार आलं पोल पिच. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता स्लॉट्स पर पोल. बघा बरं टोटल स्लॉट्स किती आहेत, 8 आहेत आणि डिवायडेड बाय 2 केलं तर 4, 2 पोल आहेत ना 4, म्हणजे पोल पिच आलं ते. त्यानंतर कम्युटेटर पिच, नंबर ऑफ कम्युटेटर सेगमेंट स्पॅनड बाय इच कॉईल. आता बघा एक कुठलीही कॉईल घ्या, समजा कुठली कॉईल घेऊया आपण, ही कॉईल घेऊ. ओके
नंबर ऑफ ओके आता हाँ नाही नाही तसं काय नाही केलं ही आपण तसं त्या पद्धतीनं असं पण येऊ शकते हे पुढं पण जाऊ शकते नाही नाही तेच म्हणतोय मी हे पुढं पण जाऊ शकते आता इथं दाखवलंय मी असं इथं दाखवलंय म्हणजे हे ॲडजस्टंट कम्युटेटर सेगमेंटला जोडलेलं दाखवलंय चार कम्युटेटर सेगमेंट दाखवलेत चार कॉईल दाखवलेत पण हे पुढं पण जाऊ शकते म्हणजे तुम्ही समजा एक कॉईल अशी टच केल्या आणि ही जी दुसरी कॉईल आहे ना दुसरी कॉईल स्टार्ट करताना जरा थोडंसं अंतर ठेवून स्टार्ट केले नाही लक्षात आलं ते त्याची डेफिनेशन आता इथं वनच येणार ते इथं वनच येणार आहे हे बघा आता हा कम्युटेटर आहे इथं ठीक आहे ह्या कम्युटेटरला सेगमेंट आहे तिथं हे पण दिसते तुम्हाला आता बघा एक स्टार्ट केलं मी असं वायंडिंग इतना या स्लॉटमध्ये टाकलं हे असं स्टार्ट केलं या स्लॉटमध्ये टाकलं इथं सोल्डर केलं आपण इथं सोल्डरिंग केलं त्यांनी वर बारीक सोल्डरिंग केलेलं असते आता इथं त्या स्लॉटला टच केलं आता बघा हे फिरवून आणलं असं हे इथं आणि हा इथं जोडला आहे तर मी दुसरा पुढं जोडू शकतो कुठं तर इथं दुसरा पुढं जोडला आहे मी इथं समजा इथं जोडला आता हा इथनं पुढच्या स्लॉटमध्ये घेऊन आता हा आता इथं सोल्डर करायला लागणार आपल्याला बर हा इथं एका पॉईंटला सोल्डर केला आणि तो बघा परत पुढच्या स्लॉटमध्ये घेऊन परत असं पाठीमागं आणलं आता तुम्ही काय म्हणणार कम्युटेटर सेगमेंट स्पॅन्ड बाय इच कॉईल आता एक कॉईल एका कॉईलसाठी किती कम्युटेटर सेगमेंट स्पॅन करायला लागणार ते तो आकडा म्हणजे कम्युटेटर कम्युटेटर पिच लक्षात आलं एका कॉईलनी रोटेशन कम्प्लीट करताना किती कम्युटेटर सेगमेंट स्पॅन केलं किती कम्युटेटर सेगमेंट कम्प्लीट करून पुढे टच केले ते म्हणजे कम्युटेटर पिच आता इथं दिसते बघा इथं इथं जर बघितलं तुम्ही तर एक कॉईलनं काय केलं फिरून येऊन परत एकाच कॉईलला इथं येऊन टच केले त्याला ठीक आहे आणि पुढची जर कॉईल बघितली हे असं आले की बघा फिरून असं आणि नेक्स्ट कॉईलला टच झाले म्हणजे ही एक कॉईल आहे कम्युटेटर पिच काय झाला वन झाला तिथं ठीक आहे तर असं नाही म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे हे की शेजारून जायला पाहिजे काय काय बघा असं पण असतं समजा हे इथनं स्टार्ट केलं ना त्याचा डेमो पण दाखवतो समजा हे असं स्टार्ट केलं आता हे फिरून आणलं समजा असं तर मी आता या शेजारच्या स्लॉटमधून नेता असं नेतो एवढा गॅप ठेवला आहे या स्लॉटचा ठीक आहे आता हा एवढा गॅप ठेवला आहे तर मी पुढं तेवढा गॅप टाकणार हा आता बघा हे जे कनेक्शन्स आपण करणार आहे हे कनेक्शन्स इथं जोडले आणि हे जे पुढचं मी फिरवून येणार आहे ना हे त्याचे कनेक्शन्स असे येणार आता हे जे एंड कनेक्शन्स आहेत हे एंड कनेक्शन्स इथं जोडले तर हा आकडा येणार आहे किती पण ते डिपेंड तुमच्या वायंडिंगच्या डिझाईनवर डिपेंड असणार ते की किती स्पॅन करताय तुम्ही ते असं म्हणजे असं मॅन्डेटरी नाही की तुम्ही लॅप वायंडिंग टाकताना शेजारूनच टाकणार नाही तुम्ही तीन चार स्लॉट रोटर स्लॉट्स ठेवून पण पुढं टाकू शकताय पण ते कंटिन्यू करत यायचं ते पूर्ण ज्या मॅनरमध्ये तुम्ही वायंडिंग करायला ना ते पूर्ण करत यायचं पुढं 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 जात यायचं ते लक्षात आलं ओके इथं आपल्या डायग्राममध्ये कम्युटेटर पिच आला आहे वन ओके मग बघा कम्युटेटर पिच झाला त्यानंतर कम्युटेटर सेगमेंट हां कम्युटेटर सेगमेंट झालं इथं इज इक्वल टू नंबर ऑफ आर्मेचर कॉइल्स बघा मधून मॅच होतं का इथं ठीक आहे कम्युटेटर फ्रंट पिच आता मी तुम्हाला सांगितलं फ्रंट साईड कुठली म्हणायची हां कम्युटेटर साईडची फ्रंट साईड म्हणायची ठीक आहे तर इथं बघा कम्युटेटर सेगमेंटला एक जे जोडलेलं आहे ना यांच्यातलं हे जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो वाय एफ याला काय म्हणतो वाय एफ फ्रंट पिच आणि त्यानंतर आहे बघा बॅक पिच आता समजा एक कुठला तरी आपला कॉमन पकडा हा कॉमन पकडा आता याला टच केलेलं काय हे आहे आणि हे झालं हां हे काय झालं वाय बी बॅक पिच बघा बरोबर आहे का हे हां ही कॉमन साईड पकडली आपण कॉमन साईड पकडली ओके वाय बी आणि हे काय झालं या दोघांमधला डिफरन्स म्हणजे रिझल्टंट पिच म्हणजे बघा
वाय बी मायनस वाय एफ इज इक्वल टू वाय आर, वाय बी मायनस वाय एफ इज इक्वल टू वाय आर, हे झालं लॅप वाइंडिंगच्या बाबतीत.